वेगळं काहीतरी करायला मिळत आहे, नॉर्मल रुटीन पेक्षा वेगळं. त्या टेक्निकल आस्पेक्ट सोबत काम करण्यात जी मजा आहे ती पहिल्यांदा अनुभवतोय आणि त्याची खूप मजा आहे, ती वेगळी किक आहे त्यात. आमच्या डोळ्यात पार मारला होता आय गेस, आणि आम्ही मेकअप वगैरे केला होता आणि त्या सगळ्यामुळे काय झालं, आम्ही शूट केलं दिवसभर, अख्ख्या दिवस पाण्यात काढला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या दोघांचे डोळे उघडत नव्हते. जवळजवळ 3 ते 3.5 तास त्या भूतांच्या गप्पा चालू झाल्या. माझं जे पहिलं पुस्तक होतं ते नारायण धारपांचं होतं, आयुष्यातलं पहिलं पुस्तक जे मी वाचलं ते हॉरर होतं, कधीतरी प्रँक करायला मजा येईल. हाय नमस्कार, मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहते अल्ट्रा मराठी बस. येत्या 1 जुलैपासून तिकडी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता ही तिकडी म्हणजे काय आणि नेमकं काय घडणार आहे या मालिकेत हे आपण मालिकेतील कलाकारांशीच जाणून घेऊया. आणि आता आपल्यासोबत आहे पार्थ आणि वैष्णवी, तुम्हा दोघांचंही अल्ट्रा मराठी बसमध्ये खूप स्वागत. तुम्ही दोघेही आज खूप छान दिसताय. बरं, ही नवीन मालिका येते आणि बऱ्याच कालावधीनंतर एक छान अशी गूढ रहस्यमय अशी मालिका मिळते आहे आम्हाला पाहायला. सो ही मालिका आम्ही बघताना प्रेक्षक म्हणून एन्जॉय करणारच आहोत. तुम्ही काम करताना तुम्ही किती एन्जॉय करताय? आमचं एक तर कामाचं लोकेशन खूप छान आहे, म्हणजे निसर्गरम्य वातावरणात आहे, त्यामुळे छान वाटतंय. असं गर्दी गरमी हे प्रकार जाणवत नाही आहेत, खूप छान वारा असतो त्यामुळे छान वाटतंय तिथे काम करताना. आणि सीन वाईज किंवा शूटिंग वाईज म्हटलं तर जो हॉरर जॉनर आहे त्यामुळे ते एक वेगळं काहीतरी करायला मिळतं आहे, नॉर्मल रुटीनपेक्षा वेगळं, त्यामुळे तेही अनुभवता येते. जसं सांगतोय की कोल्हापुरात आमचं शूट आहे त्यामुळे ती एक वेगळी मजा आहे, कोल्हापूरच्या वातावरणात शूट करण्याची मजा वेगळी आहे. आणि त्यात जसंही बोलली की हॉरर जॉनर असल्यामुळे वेगळे टेक्निकल ॲस्पेक्ट्स, आत्तापर्यंत जेवढं काम केलं होतं त्यात अशा पद्धतीची लाईटिंग, अशा पद्धतीचे टेक्निकल ॲस्पेक्ट्स कधी बघितलेले नव्हते. त्या टेक्निकल ॲस्पेक्टसोबत काम करण्यात जी मजा आहे ती पहिल्यांदा अनुभवतोय आणि त्याची खूप मजा येते, वेगळी किक आहे त्यात. आणि ओव्हरऑल मजा येते, टीम खूप चांगली आहे, कथानक खूप चांगलं आहे, गोष्ट खूप चांगली आहे आणि ओव्हरऑल या प्रोजेक्टचा भाग असल्याचा आनंद आहे. बरं, तुम्हा दोघांची सेटवरची पहिली भेट कशी होती? आय थिंक आम्ही ऑडिशनला पहिल्यांदा भेटलेलो, त्याच्या आधी कधीच पहिल्यांदा भेटलो नव्हतो. काही नाही असं काही बोलणं वगैरे खास झालं नाही पहिल्या भेटीत, कारण काहीच ओळख नव्हती त्याच्या आधी. सो डायरेक्ट आम्ही ऑडिशनच दिलेलं, सीनच केलेला एकत्र. त्यावेळीचा एखादा किस्सा तुम्हाला शेअर करायला आवडेल का? किस्सा ॲज सच ॲक्च्युली त्यावेळी काही असं घडलं नाही, पण जेव्हा आमची एक असा सिक्वेन्स आहे पाण्यातला जिथे नदीत आम्ही दोघे पोहत असतो असं काही ती सिक्वेन्स आहे. आता ते काय एक्झॅक्टली मी तर रिव्हील नाही करणार, पण ते जेव्हा करत असताना काय झालं, आमच्या डोळ्यात पार मारला होता आय गेस, आणि आम्ही मेकअप वगैरे केला होता आणि त्या सगळ्यामुळे काय झालं, आम्ही शूट केलं दिवसभर, अख्ख्या दिवस पाण्यात काढला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या दोघांचे डोळे उघडत नव्हते. आणि मग मी रात्री 2:30 मला कॉल आला होता की माझे डोळेच उघडत नाही आहेत वगैरे. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो आणि ते सगळे ड्रॉप्स वगैरे टाकले आणि नंतर काय आलं की मेकअप आणि ह्या सगळ्यामुळे त्या पाण्यामुळे खरं तर डोळ्याला त्रास झाला होता. सिरियस किस्सा आहे ऍक्च्युअली, गम्मतची पण आता त्याची गंमत वाटते. सो येस, तशी मजा आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता भूतांचे पॉडकास्ट किंवा भूतांच्या गोष्टी याचे आपण नेहमीच चाहते असतो, तुम्ही या गोष्टींचे किती चाहते आहात? आणि जेव्हा तुमची ही सिरियल तुम्हाला जेव्हा मिळाली तेव्हा तुमची फर्स्ट रिॲक्शन काय होती? अगं खरंच म्हणजे आम्ही इतके चाहते आहोत सांगू तुला की एकदा आम्हाला एक लवकर पॅकअप झालेलं 3 वाजता आणि आम्ही सगळे सेटवरच होतो आणि सहज विषय निघाला की भूतांच्या गप्पा मारूया म्हणून. आणि एक एक जण सांगायला सुरू केलं एक एक जणांनी आणि आम्ही सगळे सर्कल करून बसलेलो. जवळजवळ 3 ते 3.5 तास त्या भूतांच्या गप्पा चालू झाल्या. आणि मी तर या जॉनरचा खूप मोठा फॅन आहे, कारण माझ्या घरी नारायण धारपांचं फॅन फॉलोईंग खूप आहे. नारायण धारप, रत्नाकर मतकरी यांच्या कादंबऱ्या खूप वाचल्या जातात माझ्या आईकडून मावशांकडून, त्यामुळे माझं जे पहिलं पुस्तक होतं ते नारायण धारपांचं होतं. आयुष्यातलं पहिलं पुस्तक जे मी वाचलं ते हॉरर होतं, तेव्हापासून हॉरर या जॉनरचा खूप फॅन होतो मी. आयुष्यात पहिल्यांदा या जॉनरमध्ये काम करायला मिळतं त्यामुळे याचा खूप आनंद आहे. जेव्हा एखादी मालिका म्हणजे आध्यात्मिक गोष्टींवर एखादी मालिका असते, म्हणजे जसं की तू संत गजानन शेगावीचं या मालिकेतही काम केलं, तेव्हा मालिकेच्या सेटवर एक छान वातावरण असतं किंवा एक आध्यात्मिक वातावरण असतं, त्या शक्तीचा कुठेतरी भास होतो आपल्याला. तसं तिकडी मालिकेच्या सेटवर तुम्हाला कधी जाणवलं की बाबा तिकडी आहे आपल्या आजूबाजूला? नाही, ॲक्च्युली करताना असं जाणवलं नाही, पण जेव्हा प्रोमो बघितला ना, जेव्हा आउट झाला प्रोमो, तेव्हा स्वतःलाच भीती वाटली रे हे काम केलं, पण तो असं एकदम सरवतं मनात. नाही तसं काही अजून तरी अनुभव आलेला नाही आहे, पण थँक्यू, एक आयडिया मिळाली, कधीतरी प्रँक करायला मजा येईल. हो हो येस, थँक्यू.
तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी छान बातचीत केल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.